उत्कृष्टम सुमधुरम. पुन्हा पुन्हा हा शब्द येतो, सुमधुर. आपण गोड खाल्लं पाहिजे, कारण ग्लुकोज हा डायरेक्टली आपल्या मेंदूचा आणि स्नायूंचा आहार आहे. आपल्या मेंदूमध्ये ग्लुकोज हे डायरेक्टली जातं, म्हणजे इन्शुलिन जे आहे ते इन्शुलिन वेगवेगळ्या आपल्या शरीर पेशींवर एखाद्या गेटकीपरसारखं बसलेलं असतं. जेव्हा साखर रक्तामधून येते तेव्हा या साखरेला गेट उघडून द्यायचं आणि साखरेला आतमध्ये घ्यायचं, हे काम इन्शुलिनचं आहे. पण या इन्शुलिनची गरज आपल्या मेंदूला लागत नाही, त्याला डायरेक्ट ग्लुकोजची गरज असते. जेव्हा आपण योगाभ्यास करतो तेव्हा शरीराचा वापर करतो, स्नायूंचा आणि मेंदूचाही वापर करतो. डोकं बाजूला ठेवून करण्याची योगाभ्यास ही गोष्ट नव्हे. त्यामुळे जेव्हा अशा प्रकारे मेंदू वापरला जातो जाणीवपूर्वक, तेव्हा त्याला योग्य अशा खाद्याची गरज आहे. म्हणून सुमधुर खा हे सांगितलेलं आहे. पुन्हा पुन्हा मी हे सांगते आहे, सुमधुर हे म्हणत असताना फक्त साखरेचं गोड अपेक्षित नाही, तिथे पिष्टमय पदार्थ जे आहेत तर या पिष्टमय पदार्थ योग्य प्रमाणात आपल्या जेवणामध्ये असलेच पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हल्ली ट्रेंड येतो आहे, वेगवेगळे येतच असतात ट्रेंड्स. त्याच्यामधला हा भाग आहे की प्रोटीन्सयुक्त डाएट तुम्ही मॅक्सिमम घ्या तर तुमचं वजन कमी राहील. म्हणून कार्बोहायड्रेट्स घेऊच नका असं सांगितलं जातं. एक वेळेला फक्त घ्या आणि इतर वेळेला पिष्टमय पदार्थांची गरज नाही, तुम्ही फक्त प्रोटीन्स घ्या. आणि प्रोटीन्स फक्त आले त्याच्याबरोबर फॅटची सुद्धा आवश्यकता नाही असं सांगितलं जातं. म्हणून इथे हे खूप महत्त्वाचं आहे की गोड खाणं गरजेचं आहे.